आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत विजयादशमी दसरा सण उत्साहात साजरा, बिरदेव माळावर सीमोल्लंघन, हजारो भाविकांची उपस्थिती. कोगनोळीसह परिसरातील आप्पाचीवाडी, सुळगाव, मत्तिवडे, हनबरवाडी, दत्तवाडी आदी परिसरात दसरा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. कोगनोळीत बुधवार दिनांक 18 रोजी सायंकाळी 5 वाजता जैन शम्मीचे पूजन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी माजी मंत्री व कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरकुमार पाटील, तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील उपस्थित होते. सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत अंबिका देवी, बिरदेव, रेणुका देवी आणि अश्व यांची सवाद्य मिरवणूक येथील बिरदेव माळापर्यंत आणण्यात आली. तेथे मानकऱ्यांसह पालखी पळवण्याचा कार्यक्रम झाला. तेथे सार्वजनिक शमीचे पूजन केल्यानंतर सीमोल्लंघन कार्यक्रम पार पडला. यावेळी योगेश पाटील, शरद पाटील, पीकेपीएसचे चेअरमन अनिल चौगले, सी के पाटील, के डी पाटील, प्रकाश गायकवाड, प्रशांत पोवाडे, दगडू नाईक, आबा समडोळे, संजय डूम, शिवाजी नाईक, अशोक मगदूम, आप्पासाहेब मगदूम, अमोल आवटे, राजगुंडा चौगुले, बाबासो पाटील, बुद्धिराज घस्ते, बाळासाहेब कागले आदी मान्यवर उपस्थित होते. नागरिकांनी एकमेकांना आपटेची पाने देऊन शुभेच्छा दिल्या. सर्वत्र आनंदी वातावरण होतं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. महानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील.